नमस्कार, संगीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला मँगो बर्फी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण पाहूया। इथे मी अर्धा लिटर दूध घेतले, हे म्हशीचं दूध आहे। साखर घेतले 5 टेबलस्पून, मिल्क पावडर घेतले 4 टेबलस्पून, आणि इथं एक वाटी गर घेतलाय मी आंब्याचा। आंब्याचे साल काढून त्याला मिक्सरला लावून घेतलाय बारीक करून, आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेत। चला आता आपण किचनमध्ये जाऊया। आता इथे मी कढईमध्ये दूध ओतून घेतले अर्धा लिटर। आपल्याला हे दूध आता गरम करून घ्यायचे, चांगले उकळून द्यायचे त्याला। तर आता आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे, तर आपण याच्यामध्ये आंब्याचा तो पल्प काढलेला आहे ना तो घालून घेऊया। आणि व्यवस्थित आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला। गॅस थोडा बारीक करून सगळं हे एकजूट झालं पाहिजे। आपल्याला आता ह्याला थोडस अजून घट्ट करून घ्यायचंय। असंच आपण सतत एकसारखं ढवळत राहायचंय त्याला। आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया। साखर तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता, आंबा किती गोड आहे त्याच्या हिशोबाने। आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण ही थोडी थोडी करून मीठ पावडर टाकून मिक्स करून घेऊया। असं चांगलं आपल्याला याचा जाडसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे बर्फी व्यवस्थित सेट झाली पाहिजे। तर आपण हे व्यवस्थित परत सगळं मिक्स करून अजून 1-5 मिनिटं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, तर आता मी गॅस बंद करते आणि आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तिथे एक मी प्लॅस्टिकचा डब्बा घेतलाय, त्याला बटर पेपर लावलाय। बटर पेपरला आपण तेल पण लावून घेतलंय थोडस, त्याच्यावरती आता आपण ही मिठाई अशी सेट करायला ठेवूया। आता याच्यात मध्ये मी सेट करायला ठेवली, त्याच्यावरती आपण हे थोडे पिस्त्याचे काप घालूया। आता आपण हिला 1 तासासाठी सेट करायला ठेवूया। आता आपला 1 तास झालेला आहे। आपण मँगो बर्फी कशी झाली ती पाहूया। तर आपली मस्त आता ही बर्फी झालेली आहे। मी याची आता पीस करून घेते। तर आता आपली ही मँगो बर्फी बनून तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवा। आता आंब्याचे सीझन आहे, तर घरी बनवून मला कमेंट करून कळवा कशी झाली ती। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करून कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया संगीता किचनमध्ये। बाय।